कोथलीगडाचा हा इतिहास खूप मोठा रक्तरंजित आहे हे मोगली कागदपत्रांवरून लक्षात येते. तुम्हाला जर तो जाणून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. शिवसकाळ मित्रांनो, मी दिनेश आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज मी आलोय कोथलीगडाला. कोथलीगडाला कोथलागड देखील म्हटलं जातं आणि गडाच्या पायथ्याखाली असलेल्या पेठ गावावरून या गडाला पेठचा किल्ला देखील म्हटलं जातं. तर चला मित्रांनो, आज माझ्यासोबत आहेत आमचे बंधू कृष्णा पाटील. तर मित्रांनो, कोथलीगड हे मुंबई पुणे रेल्वे मार्गावरील नेरलच्या पूर्वेला 19 किलोमीटर अंतरावर आणि कर्जतच्या ईशान्येला 22 किलोमीटर अंतरावर असलेलं एका सुलक्यावर असलेलं हा किल्ला आहे. थांबा, तुम्हाला दाखवतो. हा जो सुलका दिसतो तोच कोथलीगड आहे आणि आपण तिथूनच जाणार तिथंच जाणार आहोत. मित्रांनो, आपल्यासोबत आहेत गोपाल, जे इथलेच रहिवासी आहेत. इथले एक पेठ किल्ला म्हणून त्यांचं भोजनालय आहे, ते चालवतात. आणि आता इथे आहे ती वीरगल, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगतील ते. ही वीरगल आहे. वीरगल म्हणजे गल म्हणजे दगड आणि वीर म्हणजे आपले स्वराज्यामध्ये जे मावळे लढता लढता ते वीरमरण आलं तर त्यांची एक आठवण म्हणून असे बरेच गड किल्ल्यांच्या पायथ्याला आपल्याला अशा दगडाच्या मूर्ती दिसतात. तर याच्यावरती याच्यामध्ये जे काम जे रेखीव काम असतं ते याच्यामध्ये कसं आहे की जर तो वीर मरण पावला त्याला वीर मरण आलं ते कशा प्रकारे आलं म्हणजे जर तो घोड्यावरून लढता लढता आलं असेल तर ते मग घोड्याचं त्याच्यामध्ये घोड्याचे रेखाटन असतं किंवा घोड्याचे चित्र असतं. जर ते धनुष्यबाणाचं असेल तर धनुष्यबाणाचं. इथं एक काहीतरी आपल्याला धनुष्यबाणाचं एक लढताना दिसतंय आणि आता जरा याच्यावरचं म्हणजे चित्र आपल्याला जरा अस्पष्ट व्हायला लागलं आहे. तर म्हणजे असं ते चित्र असतात त्याच्यावरती की तो लढ वीरमरण कसं आलं त्याला घोड्यावरून लढताना आलं धनुष्यबाण लढताना आलं. काही महिला पण आपल्या ह्या लढाईमध्ये होत्या स्वराज्यासाठी लढल्या तर त्यांचे अशा वीरगल काही ठिकाणी आढळतात. त्यांचं लढतानाचं चित्र किंवा वरती शिवाचं चित्र असतं शिवपिंड असतं तर असं वीरगळांचे त्या प्रत्येक वीरगळचं एक वेगळं महत्त्व आहे. थोडक्यात कसं की इथे जे स्वराज्यासाठी जे कोणी लढले असतील आपले पूर्वीचे जे पूर्वज वीर होते जे काही स्वराज्यासाठी लढले तर त्यांचं हे एक स्मृतिस्थान आहे. यांचं हॉटेल आहे समोर, तुम्हाला जर यायचं असेल तर या हॉटेलला मी यांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तुम्ही त्याच्यावरती कॉल करून तुम्ही इथपर्यंत येऊ शकता. फायनली आपण पोहोचलो आहे मित्रांनो गडावर. हा गडावर वर जाण्यासाठी एक दगडी जिना आहे. इथून पुढे गेल्यानंतर एक गुफा भैरवाची गुफा लागते. ही आहे भैरवाची गुफा.
आणि हा गडाचा मुख्य प्रवेशद्वार आहे जो आता मोडकळीस आलेला आहे. इथून पुढे तटबंदी आहे मित्रांनो जी आता ढासळलेली आहे, आपण जाऊ नाही शकत. आता तुम्ही बघू शकता किती भव्य अशी गुफा आहे. या काही खोल्या आहेत ज्या पूर्वी राहण्यासाठी केल्या असाव्या आणि ही मुख्य खोली आहे. या गुहा पाहून झाल्यानंतर बालेकिल्ल्याकडे जाण्यासाठी कातलात खोदलेल्या पायऱ्या आहेत. पायऱ्या जिथे सुरू होतात तिथं एक पाण्याचं टाकंसुद्धा आहे. आतल्या बाजूने खोदलेल्या पायऱ्या जणू काही एखाद्याचा कोथला काढल्याप्रमाणेच, म्हणूनच कदाचित या किल्ल्याला कोथलीगड असे नाव पडले असावे. द्वाराकडे जाणाऱ्या या पायऱ्यांत पुढे अरुंद होत जातात. हा गडाच्या वर चढल्यानंतर दरवाजा लागतो. हा मुख्य माथ्यावर जाण्यासाठी आहे. तुम्ही बघू शकता हा नंतर बसवलेला आहे, पण त्या काळात देखील असाच दरवाजा असावा. कर्जतहून खेड कडूसकडे जाणाऱ्या कोलिंबा व सावलघाटावर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जायचा. माथेरानचे पठार, चंदेरी, प्रबलगड, नागफणी, सिद्धगड, मणिकगड, पिशालगड असा प्रचंड मुलूक या गडावरून दिसतो. गडावर असलेले हे मुख्य पाण्याचे टाक आहे. शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा उपयोग शस्त्रसाठा ठेवण्यास करत असत. नंतर संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत या किल्ल्याला फार महत्त्व होते. नारोजी त्र्यंबक हा गडाचा किल्लेदार रसद व दारूगोळा जवळील गावातून मिळवण्याकरिता गेला होता. गडावरील त्याचा माणूस माणकोजी पांढरे याच्या ताब्यात त्याने गड दिला. शिवकाळात स्वराज्याचा मुंशी असणारा काजी हैदर संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेबाला फितूर झाला होता. त्याने माणकोजी पांढरे यांना फितूर केले आणि रात्रीच्या कालोखात माणकोजी पांढरे यांनी अब्दुल कादर व त्याच्या सैन्याला हे आपलेच लोक रसद घेऊन आले आहेत असे सांगून गडात प्रवेश दिला आणि त्यांनी रात्रीच्या काळोखात गडावरचे सर्व सैन्य कापून काढले. नंतर दुसऱ्याच दिवशी नारोजी त्र्यंबक आणि त्यांच्या सैन्याने गडाला वेढा दिला. फार मोठी लढाई झाली. त्यात गडावरील अन्नधान्य दारूगोळा आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. दरम्यानच्या काळात अब्दुल कादरच्या मदतीस कोणीच ना आल्यास त्याची परिस्थिती कठीण झाली. नंतर 10 ते 12 दिवसांनी जुन्नरचा किल्लेदार अजीज खान यांनी आपला मुलगा अब्दुल खान याला सैन्यासह कादरच्या मदतीस पाठवलं आणि मराठ्यांचा सरदार नारोजी त्र्यंबक आणि अब्दुल खान यांच्यात युद्ध झालं आणि त्यात नारोजी त्र्यंबक आणि त्यांचे सैन्य मृत्युमुखी पडले आणि महत्त्वाचा हा कोथलागड मुघलांच्या ताब्यात गेला. तुम्ही बघू शकता आजही इतिहासाची साक्ष देणाऱ्या या दोन तोफा या गडावर आहेत. आजचा व्हिडिओ हा मित्रांनो तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जय शिवराय.